नमस्कार, मी सीमा आढे आणि आपण पाहताय HW मराठी। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी लालबागच्या राज्याचं आज दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते इतर ठिकाणी दाखल होणार आहेत। काही पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत, त्याचसोबत भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत त्यांची आज बैठक पार पडणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दरवर्षीच लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी मुंबईत येतात, मात्र त्यांच्या या दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण सत्ता पलट झाल्यानंतर, सत्तांतर झाल्यानंतर अमित शहा यांचा पहिलाच मुंबई दौरा आहे। येत्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे आणि त्या अनुषंगाने अमित शहा यांचा हा दौरा अधिक महत्त्वाचा ठरणार आहे। आता मी सध्या उपस्थित आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाच्या बाहेर, सागर या निवासस्थानाच्या बाहेर। काही वेळातच गृहमंत्री अमित शाह या निवासस्थानी दाखल होणार आहेत आणि या ठिकाणीच मुंबईतल्या भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत ते बैठक घेणार आहे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही जी बैठक आहे ती अधिक महत्त्वाची ठरणार आहे। कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जायचं ते आज पदाधिकाऱ्यांना आणि त्याचसोबत नेत्यांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सत्ता पलट झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर आता महापालिकेची देखील सत्ता भाजपच्या वाट्याला येण्याकरिता आता भाजपचे ज्येष्ठ नेते आता ह्यामध्ये भाग घेत आहे आणि त्याचसोबत आता आपल्या प्रमुख नेत्यांना ते कानमंत्र देताना दिसत आहे। अमित शाह यांच्या दौऱ्याला अधिक महत्त्व याकरिता प्राप्त झालेलं आहे की ते आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेणार आहेत। आज संध्याकाळी 5 वाजता भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत ते बैठक घेणार आहे आणि सागर या निवासस्थानी थोड्या वेळामध्येच पदाधिकारी आणि भाजपच्या काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत त्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीने ते आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि त्यासोबत भाजपच्या प्रमुख नेत्यांना ते काय कानमंत्र देणार हे पाहणं महत्त्वाचंच ठरणार आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं की ही निवडणूक सत्तापलट झाल्यानंतर शिवसेनेसाठी जेवढी अवघड आहे तेवढी सोपी भाजपसाठी देखील नाही। गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेवरती हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरती मनसे असो, शिंदे गट असो किंवा भाजप असो, या तिन्ही पक्षांनी किंवा शिंदे गटांनी आपण पाहिलं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलेलं आहे, तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपवरती देखील अनेक आरोप करण्यात आलेत। सत्तापलट मध्ये भाजपचा खूप मोठा वाटा आहे, भाजपनेच ही सत्ता घडवून आणलेली आहे आणि दुसरीकडे ईडीचा वापर भाजप करत आहे, असे अनेक आरोप जे आहेत गेल्या अनेक दिवसांपासून भाजपवरती होत आहे। एक वेगळाच संदेश आपण म्हणू शकतो की मुंबईकरांमध्ये गेलेला आहे, महाराष्ट्र जनतेमध्ये गेलेला आहे, म्हणून जेवढी ही निवडणूक शिवसेनेसाठी अवघड आहे तेवढी सोपी भाजपसाठी देखील नाही। म्हणूनच आता महाराष्ट्राची सत्ता भाजपच्या हातामध्ये आल्यानंतर आता महापालिकेची सत्ता आपल्या हातामध्ये कशा पद्धतीने येणार याकरिता आता तयारी सुरू झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। म्हणूनच अमित शहा यांच्या या दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आता पूर्ण दिवसामध्ये अमित शहा यांच्या 2 बैठका महत्त्वाच्या पार पडणार आहे आणि त्या बैठकीमधून काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमित शहा यांचं मार्गदर्शन, राज्य सरकारची रणनीती आणि आगामी काळातली भाजपची वाटचाल कशा पद्धतीने असणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अमित शहा यांच्या दौऱ्याकडे आमचं लक्ष असणार आहे। पाहत रहा HW मराठी। धन्यवाद।